नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नेट सीट 2022 विषय मराठी पेपर 2 यामध्ये आपण घटक 5 बघतो आहे. यामध्ये वाङ्मय अवाङ्मय इतिहासाचा अभ्यास हा घटक आपण बघणार आहोत. आणि हा घटक सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की यूजीसी नेट सीट 2022 पेपर 2 यामध्ये विषय मराठी यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स मिळणार आहेत. व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न प्लस एमसीक्यू. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू प्रश्नांचा तुमच्याकडून सराव करून घेण्यात येणार आहे. पीवायक्यू पीडीएफ प्लस पेपर 1 मागील वर्षाच्या पेपरचं निराकरण सुद्धा तुमच्याकडून करून घेणार निराकरण करण्यात येणार आहे. आणि पेपर सुद्धा सोडवून घेण्यात येणार आहे. आणि त्यामध्ये पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999. यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमाचा समावेश राहणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाइन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. नेट सेट ट्रॅक करण्यासाठी हा क्लास तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आज आपल्याला वाङ्मय इतिहास शिकायचा आहे. मला जॉईन झाले की आपण सुरुवात करू. आज आपण घटक 5 वाङ्मय इतिहास शिकणार आहोत. आता सुरुवातीला आपण वाङ्मय संकल्पना वाङ्मय इतिहासाची संकल्पना बघणार आहोत. त्याचा इतिहास वाङ्मय इतिहासाची संकल्पना आपण त्याचा इतिहास बघूया की मानव आणि मानवेत्तर सजीव सृष्टी या सर्वांना इतिहास असतो. पण मानवेत्तर सृष्टीचा इतिहास हा जैविक स्वरूपाचा आहे. त्याचा आविष्कार हा जगण्याचा एक भाग आहे आणि तो कित्येक शतकापासून तसाच राहिला. पशु पक्षी 1000 वर्षापासून जशी जगत आहे तशीच जगत राहिली आहे. मात्र मानव हा सतत प्रगती करीत आला आहे. त्याने विचाराने स्वयं निर्णयात परिवर्तन करून आपली स्वतःची जीवनशैली तयार केली. सृष्टीचा एक नैसर्गिक घटक बनून राहण्यापेक्षा सृष्टीला स्वतःसाठी वागवत प्रसंगी काबूत आणून जीवन जगणे माणसाने पसंत केले. यातून माणसाचा इतिहास घडत गेला. याच्या आधारे इतिहास म्हणजे माणसाच्या किंवा मानव समूहांच्या आविष्कारांमध्ये होत गेलेल्या स्थित्यंतराचा आलेख असे एक सूत्र इतिहासाबाबत सांगता येते. तर मानवी समूह एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपले ज्ञान अनुभव विचार भावना आचार धर्म यांचे संचित देतो. त्यातून परंपरा निर्माण होतात. परंपराच्या संघटनातून संस्कृतीचा जन्म होतो. हे माणसाकडे असणाऱ्या स्मृतीमुळे शक्य असते. आठवण करणे मनन चिंतन करणे या माणसाकडे असणाऱ्या शक्तीमुळे वर्तमानकालीन घटनेचा भूतकालीन घटनेशी सहसंबंध जोडणे भूतकालीन घटनेचा शोध घेणे हे आविष्कार आणि स्मृती या दोन शक्ती माणसाकडे आहेत. म्हणून मानवाला इतिहास आहे. इतिहास कधीही स्थिर नसतो. माणसाच्या गरजानुसार नवे घटनांना जे मागे पडते तो इतिहास असतो. त्यामधील त्रुटी दोष फोलपणा प्रत्येक काळातील इतिहास संकल्पना दाखवते. भौतिक शास्त्राची पद्धती घटनांचे निरीक्षण करणे आणि त्यातून आगमनात्मक किंवा विगमनात्मक पद्धतीने नियम शोधून काढणे ही पद्धती इतिहास या सामाजिक शास्त्रात वापरली गेली. यातून इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांचा संशोधन ही संकल्पना पुढे आली आणि इतिह अधिक आस म्हणजे असे घडले ही व्याख्या सदोष अपुरी असली तरी या संकल्पनेमुळेच इतिहासाची नीतीशास्त्राच्या कचाट्यातून सुटका झाली झाली आहे. तरी सुद्धा इतिहास म्हणजे भूतकालीन घटनांचा संशोध ही संकल्पना आणि इतिहास या शब्दांची फोड असते. असे घडले हे ज्या ज्ञानाच्या आधारावर इतिहासकार ठरवितो
ती त्याची वर्तमानकाली वास्तवाने निर्माण झालेली दृष्टी. भूतकालीन घटनांच्या समकालीन वास्तवाच्या दृष्टीने हेतुपूर्ण अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करते. याच अर्थाने क्रोचे यांनी इतिहास हा समकालीन असतो असे म्हटलंय. तर कुठलाही इतिहास कुठलाही जर आपल्याला वाङ्मय लिहायचं आहे, साहित्य लिहायचं, तर त्याच्या आधी आपल्याला इतिहासाची गरज असते ना, की या साहित्याचा इतिहास काय हा जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानुसारच आपण त्या समोरचा वर्तमानकालीन साहित्य करत असतो. तर वाङ्मय इतिहासाच्या पारंपरिक विचारधारा काय, म्हणजे जुन्या विचारधारा ज्या आधीपासून येत होत आहे, तर आपल्याकडे वाङ्मय इतिहासा वाङ्मय इतिहासाच्या संदर्भात रूढ संकल्पव्यूह आहे. वाङ्मय इतिहास हा कालखंडानुसार लिहिला जावा, यामध्ये कालखंड निश्चिती, कालखंड प्रारंभ आणि शेवट ठरवणे, त्यासाठी घटना सोयीनुसार निश्चित करून घेणे, लेखकानुसार इतिहास लिहिण्याची पद्धती आहे, यामध्ये एकाच लेखकाच्या विविध वाङ्मय प्रकारांची नोंद घेणे. जेव्हा आपण कुठलेही जेव्हा साहित्य लिहत असतो, तर पहिले कथा असो, कादंबरी असो, कविता असो, नाटक असो, हे जेव्हा साहित्य लिहिताना पहिले आपण त्याचा पूर्व इतिहास लिहत असतो, त्याचा इतिहास काय आणि त्यानंतर आधीच्या इतिहासावर आता काय त्याच्याशी जो संबंध आहे तो आपण दाखवत असतो. विचारधारा, तत्वज्ञान, संप्रदाय यानुसार इतिहास लिहिण्याची पद्धत आहे. यामध्ये विचार, तत्व यानुसार मांडणी केली जाते. अर्वाचीन व मध्ययुगीन कालखंडाचा वाङ्मय इतिहास पद, संप्रदाय, तत्वज्ञान यानुसार मांडणी केलेला आहे. त्याशिवाय हस्तलिखिते, शिलालेख, ताम्रपट, पोथी, पुराण, स्थान, महात्म्य यांचा विचार करताना अनेक प्रश्न निर्माण झाले. जेव्हा आधीचे हस्तलिखिते होते, शिलालेख, ताम्रपट, पोथी, पुराण, याचे जे काही महात्म्य होते, जे लिहिलेले महत्वाचं स्थान ज्याला होतं, तर हे जेव्हा लिहिताना अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले की हस्तलिखिते खरंच त्या काळातली कुणाच्या हातची आहे, की कोणी ते पाहून तर दुसरीच्यात उतरवली नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांनी निर्माण झाले होते. आता वाङ्मय इतिहास लेखनाची उद्दिष्टे काय, तर वाङ्मय इतिहासाचा लेखक व वाचक वाङ्मय इतिहासाचा लेखक व वाचक बहुश्रुत असावा, तो जिज्ञासू, चिंतनशील, चिकित्सक वृत्तीचा असावा, तसेच अनाग्रही, प्रांजळ आणि कल्पक व कलावंत वृत्ती त्याच्याकडे असावी. त्याने पुनर्रचना, पुनर्निर्मिती प्रवण असणे विशेष महत्वाचे असते. साहित्यासात साहित्यांतर्गत घटक परस्परांना प्रेरणा देण्याने पूरक असतात. इतिहासात पुनर्निर्मिती, भावी नवनिर्मिती, भावी नवनिर्मिती, इतिहास लेखक घटितांची पुन्हा पुन्हा तपासणी करतो, मांडणी करतो, संयोजन करतो. त्यामधील दृष्टिकोन आणि चैतन्य तत्वाचा आविष्कार यामुळे नवा अनुभव घेतो. गोमक कुलकर्णी लिहितात की साहित्य इतिहासामुळे संवेदनशील वाचक, चिंतनशील समीक्षक आणि सर्जनशील कलावंत यांच्यामुळे यांच्या सौंदर्य भावनेचे भरणपोषण आणि संतर्पण प्रेरकपणे होत असते. किंबहुना हेच इतिहास लेखनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणता येईल. वाङ्मय इतिहासात कोणत्या घटकांना प्राधान्य द्यावे, साहित्य निर्मितीला कोणते घटक जबाबदार असतात असे अनेक प्रश्न आहेत. पण साहित्य इतिहास आनंद देतो तो ज्ञानाचा आणि कलेचा, त्यामुळे ज्ञानानंद आणि कलानंद यांची युती साधणारा साहित्य इतिहास निर्माण झाला पाहिजे. आता वाङ्मय इतिहासाची व्याख्या वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेली आहे की एकाच एक संस्कृती असलेल्या, एक भाषा असलेल्या भूप्रदेशातील लोकांच्या साहित्याचा इतिहास म्हणजे मराठी वाङ्मयाचा इतिहास. आणि एखादी आपल्याला संस्कृती पण दाखवायची असेल तर आपल्याला त्याचा पहिले इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. वाङ्मय इतिहास म्हणजे केवळ वाङ्मय अंतर्गत घटकांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास. वाङ्मय इतिहासाची संकल्पना म्हणजे उघडच इतिहास आणि टीका यांचे एकत्रीकरण आहे, अशी क्रेन यांची संकल्पना आहे. सामान्यतः वाङ्मय इतिहास म्हटले की त्यात सर्वच प्रकारच्या वाङ्मयाचे ललित आणि अललित एकत्रीकरण करण्याची मराठी साहित्यिक इतिहासा करांची प्रथा आहे. ही वाङ्मय इतिहासाची संकल्पना सुद्धा म्हटली जाते. नंतर आहे प्राध्यापक गंगाधर पाटील. हे म्हणतात की साहित्य कृती व वाचक यांच्यामधील परस्पर संबंधाचा इतिहास म्हणजे साहित्य इतिहास होय. व्याख्या थोड्याशा काही आहे त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर साहित्य निर्मितीचे संदर्भ.
तर वाङ्मय हे सामाजिक सांस्कृतिक राजकीय स्थित्यंतरातून निर्माण झालेले आहे. आपण जेव्हा साहित्य बघतो तर त्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक राजकीय यांचं वर्णन आलेलं असतं, है ना. तर याच्या स्थित्यंतरातून निर्माण होते तर मराठी वाङ्मयाची संकल्पना समजून घेताना सामाजिक सांस्कृतिक राजकीय संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. 1818 साली पेशवाईचा शेवट होऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सुरुवात झाली. त्यांच्या राजवटीच्या प्रभावाने मानवी जीवनाचा सामाजिक सांस्कृतिक राजकीय दृष्टिकोन बदलला. इंग्रजी ज्ञान देण्याची गरज भासू लागली. लोकहितवादींनी ज्ञान संपादनासाठी इंग्रजी विद्येचा आग्रह धरला. चिपळूणकरांना पूर्वीचे भ्रम गळून पडल्याची जाणीव झाली आणि महात्मा फुले शूद्राची बटशाहीतून सुटका झाल्याचे नमूद करतात. कारण की पहिले जेव्हा इतिहास बघतात की त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे आणि ती त्रुटी ते त्रुटी दूर करण्यासाठी अजून साहित्य सुद्धा निर्माण झाले. जेव्हा आपण इतिहास बघतो तर इतिहासामध्ये आपल्याला काही त्रुटी दिसतात, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी नको आहे त्या आपण आता करण्याचा प्रयत्न करत असतो. तर असं ते साहित्यामध्ये त्याची ठसे उमटलेले दिसतात आपल्याला. तर स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांचा राष्ट्रवाद, गांधीवाद, मार्क्सवाद, रानडे आगरकरांचा सुधारणावाद या विचारप्रणाली, रसेल फ्राईड यांची विवाह विषयक कामवासना विषयक विचारसरणी, पहिल्या महायुद्धामध्ये समाज जीवनात झालेला बदल, नव्या आणि जुन्या पिढीतील संघर्ष, व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव, महर्षी वीरा शिंदे, रधो कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि चळवळ, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ या घटना साहित्य निर्मितीचे संदर्भ ठरतात. 1913 साली दिन मित्रकार मुकुंदराव गणपत पाटील यांनी कुलकर्णी लीलामृत हे काव्य लिहिले. ते गुलामगिरीचे पुढचे रूप असून ब्राह्मणेतराची चळवळ पुन्हा नव्याने सक्रिय होत असल्याची जाणीव करून देणारे आहे. 1924 साली मुकुंदराव पाटलांनी शेटजी प्रताप हा काव्यग्रंथ लिहिला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे शोषण मारवाडी गुजर सावकार कसे करतात याचे चित्रण केलेले आहे. आंतरजातीय विवाह, विवाह न करता पती पत्नी म्हणून राहणे, अविवाहित असताना मातृत्वाचा हक्क, याबरोबर विवाह संस्था, स्त्री पुरुषाचे वैवाहिक जीवन, स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांचे हक्क, स्त्री स्वातंत्र्य या विषयावर अनेक समाजसुधारकांनी प्रबोधन चळवळी केल्या. हेच विषय लेखकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून हाताळले. पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांची बंधनाच्या पलीकडे 1927 ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न मांडणारी कादंबरी. वेश्येबरोबर एखाद्या पुरुषाने राहणे हे समाजाला मान्य करतो पण तिच्याशी विवाह केला की समाजाचा विरोध होतो हे दाखवणारी आहे. केतकरांची ब्राह्मण कन्या ही कादंबरी. स्त्री पुरुष आणि पती पत्नी म्हणून राहणे तेही लग्न न करता हे चांगले कसे आहे हे मांडण्याचा प्रयत्न करते. गोंडवनातील प्रियवंदा या कादंबरीत अपत्य जन्माला घालणे किंवा न घालणे हे सर्वस्वी स्त्रीच्या इच्छेवर अवलंबून इच्छेवर असावे हे स्वातंत्र्य तिला आहे ही सांगणारी ही कादंबरी आहे. वामा जोशी यांच्या रागिनी, आत्महरिणी, नलिनी, सुशीलेचा देव, इंदू काळे सरला भोळे या कादंबऱ्या आहेत. तर भावी वरेरकर, श्री व केतकर, नाह अप्पे, वी स खांडेकर, गत्र माडखोलकर, पुय देशपांडे, गीता साने, प्रेमा कंटक, कुमुदिनी प्रभावळकर, मालती दांडेकर, शांता नाशिककर, विभावरी शिरूडकर यांनी केलेले श्रीलेख लेखन श्रीकेंद्री आणि स्त्रियांचे प्रश्न मांडणारे आहे. तर समाज सुधारकांच्या चळवळी आणि प्रबोधन यातील विचारधारेतच सामान्यता या लेखनाचे संदर्भ आपल्याला मिळतात. आता इतके जे साहित्य झालेले आहे तर हे साहित्य आधीचा इतिहास हे सगळं पाहूनच त्यावर समोर काय विपरीत परिणाम होत आहे आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे यावर हे साहित्य लिहिलं जातं. म्हणून वाङ्मय इतिहास हा महत्वाचा ठरतो. नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता. यामधील लेखकाने दलितांमध्ये आत्मभान आले, विद्रोहाची जाणीव निर्माण झाली, महाडेतील धर्मसंघर व धर्मांतर या घटना आत्मभान देणाऱ्या आहेत. आंबेडकरांनी धर्मांतराविषयीची भूमिका मुक्ती सोन पथे या निबंधात मांडली. समता स्वातंत्र्याचे भान देणारे लेखक आणि क्रांतिकारी चळवळीतून अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली दिसून येते. आता वाङ्मय इतिहासाचा सांस्कृतिक संबंध. तर 1919 सालापर्यंत बखरी, विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी, तुकारामांचे अभंग, एकनाथी भागवत, मुक्तेश्वरांचे महाभारत, महीपती, वामन, रघुनाथ पंडित, श्रीधर
इत्यादी देशी भाषेतील ग्रंथ उपलब्ध होते. त्या आधुनिक लेखक कवी निबंधकार संशोधकाच्या काही कलाकृती 1920 पर्यंत प्रकाशित झाल्या. एम ए मराठीच्या परीक्षेसाठी भांडारकर आपटे आणि पटवर्धन यांची फायलॉलॉजिकल लेक्चर्स किंवा विका राजवाडे कृत मराठी छंद राजवाडे यांची ज्ञानेश्वरी प्रस्तावना गुणकृत कंपेरेटिव्ह फायलॉलॉजी ग्रियर्सन कृत लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया दामल्याचे शास्त्रीय मराठी व्याकरण पोद्दारकृत मराठी गद्याचा इंग्रजी अवतार ची वी वैद्य यांचे निबंध व भाषणे राजाराम शास्त्री भागवतकृत प्राकृत भाषेची विचिकित्सा भाऊसाहेबांची बुकर दत्तोपंत आपटेकृत इतिहास मंजिरी रामचंद्र पंत अमात्यकृत आज्ञापत्र कीर्तने यांचे थोरले माधवराव पेशवे हे नाटक अशी परीक्षेला नेमलेल्या पुस्तकांची यादी 1927 श्री सरस्वती मंदिर या मासिकात असल्याचे वसंत आबाजी दहाके यांनी नमूद केले आहे. या अभ्यासक्रमात इतिहास भाषाशास्त्र व्याकरण समीक्षा प्राचीन अर्वाचीन काव्य अर्वाचीन भाषांतरित आणि स्वतंत्र नाटके होती. चिपळूणकर आगरकर ची वी वैद्य आणि राजवाडे यांच्या समीक्षा दृष्टिकोन वाङ्मय कृतीचा अभ्यास होत होता. तर ज्ञानदेवापासून मोरोपंतापर्यंतचे कवी जनमानसात आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात पोहोचले यांच्या अभ्यासाला वाङ्मय म्हणून महत्व प्राप्त होते. ही सांस्कृतिक जडणघडण साहित्य निर्मितीशी संबंधित आहे. हे सगळे जे कोणी कोणी काय काय लिहिले हे सगळे इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पोतदारकृत मराठी ग्रंथाचा गद्याचा इंग्रजी अवतार आहे. नंतर मोरो दामले यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण हे लिहिले आहे. त्याच्यातून हे छोटे छोटे प्रश्न सुद्धा तुमचे तयार होतात. ठीक आहे, कोणी कुठली कुठली साहित्य लिहिली आणि त्याच्या सांस्कृतिक जडणघडण सांस्कृतिक साहित्याशी ते जोडलेली आहे. आता राजकीय साहित्याच्या निर्मितीला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ होते, तसेच राजकीय संदर्भही आहे. बऱ्याच कादंबऱ्या बघतो आपण त्याच्यामध्ये राजकीय भाग आलेला दिसतो. तर 20व्या शतकात राष्ट्रवाद गांधीवाद मार्क्सवाद आणि सुधारणावाद रुजला होता. समग्र परिवर्तनाचे भान देणारी 1920 नंतरची चळवळ व गांधींची विचारधारा आणि 1922 नंतरची साम्यवादी विचारसरणी होती. मार्क्सवादाचे आकर्षण नवीन पिढीला वाटत होते. काँग्रेस आणि कम्युनिस्टांच्या चळवळीमुळे मध्यमवर्गीय जीवन अस्थिर झाले होते. 1917 या चार रशियन राज्यक्रांतीमुळे समाजवादाचा परिचय झाला होता. गांधीच्या असहकाराच्या चळवळीने प्रभावित झालेले पण अपेक्षा भंग झाल्याने अनेक जण साम्यवादी गटात सामील झाले. साम्राज्यवाद भांडवलशाही जमीनदारी याविषयी टीका करताना जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस ही नेते मंडळी चंद्रशेखर आझाद भगतसिंग अशफाक उल्ला हे क्रांतिकारक साम्यवादी विचार मांडत होते. जागतिक मंदीमुळे मार्क्सवाद समाजवाद या विचाराकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर 1921 मध्ये श्रीपाद अमृत डांगे यांनी गांधी वर्सेस लेनिन हे पुस्तक विनायक सरवटे यांचे सामाजिक वाद हे पुस्तक प्रकाशित झाले होते. रामज आंबेडकर यांनी कम्युनिस्ट जाहीरनामा मूल मजुरी व भांडवल सर सुंठणकर यांचे मार्क्सवाद नवयुगाचे तत्वज्ञान ही पुस्तके वाम जोशी यांचे सुशील्याचा देव याच्यामध्ये राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. श्री व केतकर यांचे ब्राह्मण कन्या यामध्ये सुद्धा भावी वरेकर यांचे धावता धोटा या कादंबऱ्यामध्ये मार्क्सवाद साम्यवाद विषयी चर्चा आहे. गत्र्या माडखोलकरांची मुक्तात्मा ही कादंबरी मार्क्सवाद साम्यवादी कादंबरी म्हणून ओळखली जाते. माडखोलकरांच्या कांता या कादंबरीत 1930 गांधीवादाची आणि मार्क्सवादाची चिकित्सा केलेली आहे. ते 1930 कायदेभंगाच्या पार्श्वभूमीवर रेखाटलेला कौटुंबिक संघर्ष कादंबरीत पाहायला मिळतो. ग. प्र. प्रधान यांच्या 60 उत्तराची कहाणी या कादंबरीत गांधीवाद आंबेडकरवाद रॉयवाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साम्यवाद समाजवाद आदी विचार प्रवाहाचे दर्शन घडते. बंदी वडेकर स्वातंत्र्यपूर्व काळातील विचार प्रवाहा संदर्भात लिहितात. मार्क्सवादाने अथवा समाजवादी विचारसरणीने मराठी साहित्याला प्रभावित केले हे खरे असले तरी हा प्रभाव व्यापक आणि खोल. बामा जोशी
गतगड माडखोलकर, वरेरकर, खांडेकर, पुय देशपांडे, विवा हडप, गीता साने, पवी सहस्त्रबुद्धे इत्यादी कादंबरीकारावर साम्यवादी विचारांचा आंतरिक प्रभाव आहे. त्याच्यावर साम्यवादी प्रभाव विचार विलासितांपर्यंतच मर्यादित राहिला. मराठी साहित्यावर प्रत्यक्ष प्रभाव क्षीणच असला तरी वादाच्या अनुषंगाने साहित्यातील समाज चित्रणाच्या संदर्भात नवी जाणीव आकार घेऊ लागली होती यात शंका नाही. नंतर साने गुरुजींच्या काव्यावर गांधींची विचारधारा आणि नेहरूंचा समाजवादी विचार यांचा प्रभाव दिसून येतो. माझे रामायण या दत्त आप्पाजी तुळजापूरकर यांच्या कादंबरीत शांततामय सत्याग्रहाच्या घोषणेचा जनमानसावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन येते. साहित्याची निर्मिती ही सामाजिक सांस्कृतिक राजकीय संदर्भाशी आहे. हे संदर्भ मानवी जीवन व्यवहाराशी संबंधित आहे आणि माणूस हा समाज संस्कृती आणि राजकारण यांच्याशी जोडलेला असून साहित्य निर्मिती करणारा महत्वाचा घटक आहे. तो साहित्य निर्मितीसाठी आवश्यक घटकांची संबंधित असतो. आता वाङ्मय इतिहासाचं स्वरूप कसं असतं तर वाङ्मय ही एक कला आहे. तिचा जन्म समाजात होतो तर व्यक्ती ही वाङ्मय निर्मितीची शक्ती असते म्हणजे तिचे पोषण रसिक वर्गाकडून होते. रसिक वर्ग ही समाजाचाच घटक असतो. त्या अर्थाने कलेचा इतिहास हा समाजाच्या इतिहासाचा भाग असतो. तरीही सामाजिक शास्त्राच्या इतिहासाच्या स्वरूपापेक्षा भौतिक शास्त्राच्या इतिहासाच्या स्वरूपापेक्षा वाङ्मयाच्या इतिहासाचे स्वरूप भिन्न असते. ते कलेतील स्वायत्तेमुळे सामाजिक शास्त्राच्या रचनेत अनपेक्षितता मानव समाज आणि वर्तन संकेत यांच्या संदर्भात आलेली असते. गणन वर्गीकरण अवलोकन आणि अनुमान ही सामाजिक इतिहासाची पद्धती वाङ्मयाच्या संदर्भात लागू पडत नाही. तेव्हा वाङ्मय इतिहासाचे स्वरूप हे आंतरिक व्यवहारिक गरजांवर अवलंबून असते. स्वकालीन ज्ञान सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक परिस्थिती स्वकालीन उपलब्ध ज्ञान इतकीच मर्यादित असते. तर वाङ्मयाबाबतच्या गरजाच वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी नियंत्रित करत असतात. हा स्वीकारलेला दृष्टिकोन वाङ्मय इतिहासाचे स्वरूप निश्चित करतो. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, विचारव्यू बदलतात आणि ज्ञानात भर पडते. पूर्वीचे तथ्यही या प्रक्रियेमुळे ग्रस्त असतात होतात. आपली जागा बदलतात यामुळे नव्याने वाङ्मय इतिहास लिहिला जातो. हा इतिहास हाही अंतिम ठरत नाही तर नव्याने सत्य समोर येत असतात. तर वाङ्मय इतिहासकाराने स्वतःचा पूर्व निश्चित दृष्टिकोनाद्वारे वाङ्मय इतिहासाची रचना करणे संयुक्तिक ठरेल. त्यांच्या दृष्टिकोनाचे केंद्र वाङ्मयाचे वाङ्मय पण हेच असायला हवे. त्याने वाङ्मयेतर दृष्टिकोनही स्वीकारायला हवा. पण वाङ्मय दृष्टिकोनाला धक्का न पोहोचता वाङ्मयाच्या स्थितीगतीचे आलेखन व्हायला हवे. सामाजिक दृष्टिकोन स्वीकारल्याने वाङ्मय इतिहासाचे रूप समाज इतिहासाचे होऊ नये ही खबरदारी वाङ्मय इतिहासकाराची आहे. व्यक्तीवर समाजातील अनेक परंपरा क्रिया आंतरक्रिया संस्कार यांचा परिणाम सतत होत राहतो. वाङ्मयातून समाज जीवन आविष्कृत होते. त्यामुळे वाङ्मय इतिहासकार शुद्ध वाङ्मय दृष्टीचा असत नाही. त्या वाङ्मयाकडूनही आपल्या काही अपेक्षा असतात. त्या केंद्रस्थानी ठेवून काही तत्वे निकष आणि संकल्पनाच्या आधारे एक वाङ्मय इतिहासकाराचा दृष्टिकोन बनवून वाङ्मय इतिहास लिहिला पाहिजे अशी अपेक्षा डॉक्टर दत्तात्रय पुंडे यांनी व्यक्त केलेली. इतका हा वाङ्मय इतिहास आहे. याच्यावर सामाजिक राजकीय सांस्कृतिक या विषयांवर भर पडत असतो. जेव्हा आपण एखादं साहित्य लिहितो तेव्हा आपण माणूस हा समाजामध्ये राहत असतो ना. मनुष्य हा समाजाचा घटक आहे. तेव्हा समाजात मध्ये अवतीभोवती कसलं वातावरण चालू आहे, परिस्थिती कशी चालू आहे हे सर्व लेखक टिपत असतो. सूक्ष्म बारकावीने तो आपल्या साहित्यात उतरवत असतो आणि हे सर्व उतरत असताना तो पहिले त्याचा इतिहास जाणून घेतो आणि त्यानंतर इतिहास जाणून घेतल्यानंतर आता आधीची परिस्थितीने आताच्या परिस्थितीशी तो तुलना करीत असतो आणि अशा प्रकारे ती साहित्य निर्मिती होत असते. सामाजिक राजकीय आर्थिक अशा प्रकारचं साहित्य निर्मिती होत असते आणि त्याच्यावर इतर लोकांचा प्रभावही जाणवतो. गांधीवाद प्रभाव, गांधीवादी प्रभाव, मार्क्सवादी प्रभाव, साम्यवादी प्रभाव, आंबेडकरवादी प्रभाव इत्यादी प्रभाव पण पडून साहित्य निर्मितीही होत असते. ठीक आहे. असा हा इतका छोटासाच भाग आहे, पाचवा घटक.
हा युनिट पाचवा आपला इथे संपतोय, कारण की छोटासाच आहे हा वाङ्मय इतिहास, तो मी हा पूर्ण इथे घेतलेला आहे. ठीक आहे, याचे प्रश्न मी पाठवते. आणि यातले जे छोटे छोटे जितक्या कादंबऱ्या कोणी लिहिल्या, कुठलं साहित्य आहे, हे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला काढायचे. ठीक आहे, खूप खूप लहान आहे का मॅडम? सहावा युनिट थोडासा मोठा आहे तर तो घेते. आणि त्याच्या ग्रामीण आणि दलित चळवळ मी आधी घेतलेला आहे, तो भाग घेणार नाहीये, त्याचा समोरचा भाग घेऊ. काही विचारायचं तुम्हाला? मी म्हटलं मॅडम हा एकदम छोटा भाग आहे का? काही विचारायचं होत? हॅलो मॅम, आवाज नाही येत आहे मला समोर कुठलाच. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? काय म्हटलं? हॅलो मॅम, सुमित सर आणि उन्नती काहीतरी विचारत होते. मला आवाजच येत नव्हता तुम्हा लोकांचा. काय म्हटलं? सुमित सर विचारत होते की हा छोटासाच भाग आहे का? हो, हा भाग छोटासाच आहे. वाङ्मय इतिहास भाग छोटासाच आहे, तर त्यातले सगळे छोटे टप्पे घेतलेले आहे मी. वाङ्मय इतिहासाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, त्याच्यावर आपण राजकीय प्रभाव जो पडतोय तो, हा सगळा भाग मी याच्यात घेतलेला आहे. उन्नतीचा मेसेज आला आहे की हा भाग एवढाच आहे का? एक मिनिट बघते काय मॅम. हा एवढाच आहे का? हो, इतकाच आहे तो. हा भाग इतकाच आहे. वाङ्मय इतिहासाचा भाग खूप मोठा नाही आहे, कारण की त्याचे मग भरपूर साहित्य बघावं लागेल. आणि हे इतके सगळे साहित्य आपण प्रत्येक चळवळीमध्ये बघणार आहोत. पुढचा जो सहावा युनिट आहे, तर तेव्हा दलित चळवळ आहे, महानगरीय चळवळ आहे, तर त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य तुमचे येणार आहे. ठीक आहे, आणि जी मूळ भूमिका आहे ती याच्यामध्ये घेतलेली आहे, की वाङ्मय इतिहासाचे स्वरूप, त्याच्या व्याख्या, हे घेतलेले आहे मी. ते हा खूप छोटासा भाग आहे, तुम्ही बघून घ्याल सिलेबस मध्ये. सिलेबस बघूनच मी मॅडम मी काम मॅडम मी काय म्हटलं आवाज मला डिटेल मध्ये नंतर घेसन. काय म्हटलं? मी म्हटलं डिटेल मध्ये जो आहे सिलेबस, तो मग नंतरच्या टॉपिक मध्ये कव्हर होणार आहे का? हो हो. आता हा वाङ्मय इतिहास म्हणजे काय आहे, की जे साहित्य निर्माण झाले, आधीचे जे साहित्य होते, म्हणजे जो इतिहास होता, याच्यामध्ये दिलाय की तुमचा जो इतिहास आहे, इतिहासावरून तुमचे ते नवीन साहित्य कुठले साहित्य आपल्याला, कथा, कादंबरी आहे, कविता आहे, नाटक आहे, या सगळ्या साहित्याला इतिहास आहे ना, की कुठून ती सुरुवात झाली आहे. आणि हा जो साहित्य प्रकारामध्ये आपण घेतलेला आहे, कुठून सुरुवात झालेली आहे, हे सगळे प्रकार आपले झालेले आहे सगळे याच्यामध्ये. थोडे थोडे कथा, कादंबरी, कविता, आपण साहित्य प्रकार शिकलो, त्याच्यामध्ये सुरुवात कुठून झाली आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. आता पुन्हा दलित चळवळीमध्ये कुठले कोणते साहित्य लिहिले आहे ते आता आपण बघणार आहोत. अजून युनिट सहाव्यामध्ये येईल आहे तुमचं, ही फक्त पाचवी वाङ्मय इतिहासाची. ठीक आहे मॅडम, थोडं ही घेसाल मॅडम डीप मध्ये दलित साहित्य? हो हो, तसं मी आधी पण घेतलेलं आहे, पुन्हा घेईल उठल्यास. जेव्हा ग्रामीण चळवळ पूर्ण, आता या जो सहावा युनिट आहे ना, याच्यामध्ये पूर्ण चळवळीच आहे. अच्छा, तर त्याच्यामध्ये मी. आणि हा मॅडम ते चळवळीत कठीण भाग आहे थोडा चळवळीचा. काय म्हटलं? तुमचा आवाज मला इतका कमी येतोय. मी म्हटलं चळवळीचा. हॅलो मॅम, माझा आवाज येतोय? हो, तुझा आवाज क्लिअर येतोय, त्यांचा आवाज मला थोडासा खूपच कमी येतोय. अच्छा, मी फक्त एवढं विचारत होती की हा जो आपला टॉपिक आहे ना, हा टॉपिक सगळ्यात स्टार्टिंगचा, म्हणजे आपला वाङ्मय इतिहास सुरू होतो, त्याच्यानंतर मग वेगवेगळे पार्ट पडत गेले, दलित साहित्य, स्त्री साहित्य, असे असं आहे का हे? पहिले मी म्हणजे वाङ्मय इतिहासाची संकल्पना वगैरे घेतलेली आहे ना,
या युनिटमध्ये फक्त तुम्हाला वाङ्मय इतिहासाची संकल्पना आणि त्याच्यावर सामाजिक राजकीय प्रभाव कसा पडलाय बस इतकंच आहे याच्यामध्ये. तुम्ही युनिट बघा आणि या युनिटकडे फारसं लक्ष करू नका, कारण की या युनिटचं सगळं तुम्हाला बाकीच्या युनिटमध्ये आलेलं आहे.